आज आपण प्रॉब्लेम सेट जो आहे उदाहरण संग्रह संकीर्ण प्रश्न संग्रह दोन त्यामधला प्रश्न पाच पर्यंत आपलं झालं होतं, सहावा काय कॅन्सल झालाय म्हणून सांगितलं तुम्हाला मी। सातवा जो प्रश्न आहे तो मी थाळ्यावर सोडवलेला आहे। मी गणित वाचतो पहा, तुम्ही पान नंबर 45 वर सातवं गणित पाहायचंय। त्रिकोण एबीसी समभुज त्रिकोण आहे, मग आपण एक आकृती काढूया बघा समभुज त्रिकोणाची। समभुज, समभुज म्हणजे सम म्हणजे सारख्या, भुज म्हणजे बाजू, तीनही बाजू समान असणाऱ्या ए बी सी तीनही बाजू सारख्या। समभुज त्रिकोण म्हणजे तीनही बाजू सारख्या, तीनही कोण सारखे, प्रत्येक कोण हा त्याचा 60 अंशाचा असतो। कुणाचा? समभुज त्रिकोणाचा। मग इथं मी लिहून ठेवलं बघा, त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी बरोबर 60 अंश। समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण 60 अंश असतो। ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी तिन्ही बाजू सारख्या दिल्यात। आपल्याला ए बी दिलेली 6, ए बी बी सी ए सी सारख्या आहेत, म्हणजे तिन्ही पण 6 येतात, कारण समभुज त्रिकोणाच्या बाजू समान लांबीच्या असतात। इथपर्यंत कळलं? आता काय म्हणलंय, समभुज त्रिकोण आहे पाया बी सी वर, माझं पाया बी सी आहे खालच्या बाजूला आहे, म्हणून पी बिंदू असा आहे की त्याच्यावर एक बिंदू घ्यायचा आहे तुम्हाला। पी कसा आहे, हा जो पी सी आहे 1/3 बी सी म्हणजे बी सी ला 3 ने भागलं, या बी सी चे 3 तुकडे केले, त्यातला एक तुकडा कोण आहे पी सी आहे। बघा बी सी चे 3 भाग केले असे 1, 2, 3 तुकडे झाले, तर यातला एक भाग जो आहे तो कोण आहे पी सी आहे। इथे मी नाव देतो पी, बघा हा पी सी, पी सी हा याच्या 1/3 1/3 म्हणतो आपण त्याला। मग एपी काढायला सांगितलं, मी एपी जोडतो। आता हे पाहिलं दोन वेळी तुम्हाला कळल्याच। आता बघा इथे एक रचना करतो मी, इथून एक लंब टाकतो एडी लंब बी सी, हे बघा एडी लंब बी सी कशी, बी डॅश बी दरम्यान, डी दरम्यान, पी दरम्यान, सी बी नंतर, डी बी नंतर, पी पी नंतर, सी वाटलंच तर रचना म्हणा त्याला किंवा काढा असं म्हटलं जातंय। झालं? इथपर्यंत काय शंका आहे कुणाला? नाही। आता बघा मला काढायची एपी काढायची, मला हवा एपी। एपी हा छोटा त्रिकोण दिसतोय का, त्रिकोण एडीपी, एडीपी याचा कोण येतो कर्ण आहे, म्हणजे याच्या दोन बाजू माहीत झाले मला एडी आणि डीपी, तर मी पायथागोरस वापरू शकतो। मी काय करतो हे बघा, त्रिकोण एडीसी मध्ये हा 30-60-90 चा त्रिकोण होईल का, हे बघा हा 60 आहे हा 90 आहे, हा 30 होईल। इथे लिहिलं बघा मी, त्रिकोण एडीसी मध्ये माप कोन सी 60 अंश, एडीसी 90 अंश, डीएसी 30 अंश, उरलेला कोण म्हणायचं त्याला। त्रिकोण एडीसी 30-60-90 चा त्रिकोण आहे, 30-60-90 च्या प्रमेयाने काय म्हणतो, 30-60-90 चा प्रमेय इथे लिहितो बघा तुम्हाला कळावं म्हणून, म्हणजे खालचं दिसत नसेल तिथे लिहितो। 30 कोणासमोरची बाजू, ह्याच्या समोरची बाजू ही डीसी आहे बघा, 30 कोणासमोरची बाजू कर्णाच्या 1/2 असते, हे लिहिले मी बघा डीसी बरोबर 1/2 ए सी, याचं कंसात काढून लिहायचं 30 कोणासमोरील बाजू, नंतर हे 60 कोणासमोरची बाजू ही आहे बघा एडी, एडी बरोबर वर्गमूळात 3/2 गुणिले परत कर्ण असे, हे इथं याचं कारण लिहिणार 60 अंश कोणासमोरील बाजू। हे कळलं का तुम्हाला, इथून खालचं झालं बघा, म्हणजे हा त्रिकोण एडीसी 30-60-90 चा त्रिकोण दाखवला, 30-60-90 च्या प्रमाणे 30 कोणासमोरची 60 कोणासमोरची बाजू लिहिली। या ठिकाणी एबी बरोबर बीसी बरोबर एसी 6 आहे, म्हणजे तिन्ही बाजू 6 आहेत बघा, ही 6 आहे, ही 6 आहे, ही पण 6 आहे, बरोबर आहे। मग आपल्याला सूत्र दिलेलं आहे बघा, पीसी बरोबर 1/3 बीसी, ते लिहायचं बीसी 6 आहे बघा, आताच लिहिलंय बीसी 6 1/3 × 6 3×2 पीसी आला 2 आला बघा, एक हा पीसी तुकडा पीसी मिळाला बघा पीसी बरोबर। आता 60 कोणासमोरची बाजू एडी किंवा ही डीसी वापरा, डीसी बरोबर 1/2 एसी, एसी किती आहे 6, 1/2 6, 2×3 डीसी आला 6, डीसी म्हणजे हा मोठा डीसी, डीसी आला 6, पीसी आला होता 2, म्हणजे डीपी काढता येईल ना। हे बघा
डीसी बरोबर डीपी अधिक पीसी, तीन बरोबर डीपी अधिक दोन, डीपी बरोबर तीन वजा दोन, डीपी आला एक, ही बाजू आली बघा एक। आता साठ कोना समोरची बाजू एडी काढू, हे भाई एडी बरोबर बरोबर तीन छेद दोन गुणिले एसी, एसी सहा आहे बेत्रिक सहा, तीन वर्ग म्हणून तीन होईल हा एडी। मग काटकोन त्रिकोण एडीपी मध्ये पायथागोरस थेरम वापरला, प्रमेय वापरला। बघा या छोट्या त्रिकोणात काटकोना समोरची बाजू एपी चा वर्ग बरोबर एडी वर्ग अधिक डीपी वर्ग, एपी वर्ग असाच, एडी आता आला बघा तीन वर्ग म्हणून तीन, कंसाचा वर्ग अधिक डीपी किती आला एक, एक चा वर्ग, कंसाचा वर्ग आहे प्रत्येकाचा वर्ग करायचा, तीनाचा वर्ग नऊ आणि वर्ग वर्गमूळ गेलं तीन अधिक एक चा वर्ग एक, हा गुणाकार करायचा नऊ त्रिक सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन वर्ग निघून गेला, हे वर्ग मला जाईल अठ्ठावीस, सात चौक अठ्ठावीस, सात गुणिले चार बरोबर, आणि हा चार भागिले बाहेर आले वर्ग वर्गमा चार म्हणजे दोन असते, दोन होईल आणि वर्गमा सात राहील, एपी आला कळतोय का, एपी आला दोन वर्गमुळात सात। आता अकरा वगैरे दे बघा, त्रिकोण एबीसी मध्ये आकृती काढतो बघा, आकृती शिवाय शक्य नाही, काय तो त्रिकोण एबीसी मध्ये गणित असते बघा, बीएसी नव्वद, बीएसी नव्वद आहे, रेख पीएल आणि रेख सीएम, पीएल म्हणजे इथून इथे येईल, सीएम म्हणजे अशी राहील, या त्रिकोण एबीसीच्या मध्य काय आहे की पीएल आणि सीएम मध्य का म्हणजे काय नीट आहे का, हा त्रिकोण आहे कोणत्याही शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर काढ सॉरी त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरच्या बाजूचा मध्यबिंदू, या बाजूचा मध्यबिंदू आहे हा, यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला मध्य का म्हणतात, म्हणजे मध्य का शब्द आला की मध्यबिंदू हा शब्द येणारच, बीएल मध्य काय म्हणजे एल मध्यबिंदू झाला म्हणजे दोघ जण सारखे झाले, सीएम मध्य काय म्हणजे हा मध्यबिंदू झाला म्हणजे दोघ जण सारखे झाले, मी हीच वळ लिहून टाके बघा, सीएल बरोबर एल ए बरोबर एक, मध्यबिंदूचं कालच सांगितलं मी, सीएल सीएल बरोबर एल ए बरोबर एक छेद दोन सी ए किंवा एसी, बीएम बरोबर एम ए बरोबर एक छेद दोन बी ए, दोघांचं कारण लिहिलं मी, रेख बीएल व रेख एमसी या मध्यगा आहे, मध्यगा आहेत म्हणजे हे मध्यबिंदू झाले म्हणून मी एवढं लिहू शकलो। आता हा काटकोन त्रिकोण आहे, मला काय दाखवायचं ती इथे लिहून ठेवतो बघा मी, तर सिद्ध करा चार सॉरी बीएल वर्ग आधी सीएम वर्ग बरोबर पाच बीसी वर्ग बरोबर, मला दाखवायचंय कुठं काय काय बघा, बरोबर बीसी कुठं आहे बघा, कर्ण आहे कोणाचा मोठ्या त्रिकोणाचा, त्रिकोण बीएससी मध्ये किंवा एबीसी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने कर्णाचा वर्ग बीसी वर्ग बरोबर बीए वर्ग अधिक बीए म्हणजे एबी वर्ग अधिक एसी वर्ग पायथागोरस प्रमेयाने, बीएल कोण आहे बघा बरोबर, हे बघा बीएल ह्या काटकोन त्रिकोण बीएल ए याचा काय तो कर्ण आहे, परत पायथागोरस बीएलचा वर्ग बरोबर बीए बीए म्हणजे एबी वर्ग अधिक एल ए वर्ग, बीएलचा वर्ग बरोबर एल एचा वर्ग अधिक एबीचा वर्ग पायथागोरस प्रमेय, सीएम कोण आहे सीएम एम ए सी किंवा त्रिकोण त्याचं नाव काय घेतलं बघा एम सी ए म्हटलं मी, एम सी ए किंवा एम ए सी ह्या त्रिकोणामध्ये कर्ण येतो, परत पायथागोरस एम सी चा वर्ग बरोबर एम ए चा वर्ग अधिक सी ए म्हणजे ए सी चा वर्ग पायथागोरस प्रमेयाने, म्हणजे एक दोन आणि तीन पायथागोरस वापरले बघा मी क्रमाने, बी ए सी म्हणजे एबीसी त्रिकोणात, बी एल ए त्रिकोणात आणि एम सी ए त्रिकोणात, तिन्ही काटकोन त्रिकोण आहेत पायथागोरसचा प्रमेय वापरला। आता हे सांगणार आहे आपल्याला हे पूर्वीच्या सिलेबसमध्ये किंवा मागच्या याच्यामध्ये पाच पाच पार्टला विचारायचे इतकं महत्वाचं गणित आहे, मी तुम्ही पाहिलं तर तिथं बीएल वर्ग सीएम वर्ग हे बघा, बीएल वर्ग हा सीएम म्हणजे एमसी वर्ग, हे दोघांची बेरीज आहे बघा ऍडिशन दिसते का अधिक, मग या दोघांची बेरीज करायची बीएल वर्ग अधिक सीएम वर्ग बरोबर आहे का, मग मी हे केलं बघा दोघांची बेरीज केली, डाव्यांची बेरीज उजव्यांची बेरीज
हे दोघांची बेरीज बरोबर एल ए वर्ग अधिक ए बी वर्ग अधिक एम ए वर्ग अधिक ए सी वर्ग हे दोन हे दोन चौ वजन आले बघा इथे चार दिसते त्यांना गुणिले मग मी काय केलं प्रत्येकाला चार ने गुणलं डाव्या बाजूला चार ने गुणलं बघा या दोघांना कंसाच्या बाहेर चार बघा चार ने गुणून या प्रत्येकाला चार ने गुणलं चार एल ए वर्ग चार ए बी वर्ग चार एम ए वर्ग चार ए सी वर्ग विधान सहावरून या सहाला चार ने गुणलं इथं काय करतो मी या दोघांची बेरीज केली चार आणि पाचची म्हणून काल मी विधान चार व पाच वरून मला वाटतं इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला आता इथं बघा आठव्या वेळेला डावी बाजू तशी ठेवतो आता कारण ती आली आपली या बाई डावी बाजू आली आता उजव्या बाजूला हा जो एल ए आणि हा एम ए इथं एल ए बघा एल ए बरोबर एक छेद दोन ए सी आणि एम ए बरोबर एक छेद दोन ए बी त्याच्या किमती टाकून देऊया एक व दोन वरून बघा चार गुणिले चार गुणिले एल ए म्हणजे एक छेद दोन ए सी कंसाचा वर्ग आहे चार ए बी वर्ग अधिक चार गुणिले एम ए म्हणजे एक छेद दोन ए बी कंसाचा वर्ग अधिक चार ए सी वर्ग एक दोन आणि सात वरून विधान एक दोन व सात वरून चार कंसात बरोबर चार कंसाचा वर्ग म्हणजे प्रत्येकाचा वर्ग एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार ए सी वर्ग अधिक चार ए बी वर्ग अधिक चार एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार ए बी वर्ग अधिक चार ए सी वर्ग फक्त काय केलं मी कंसाचे वर्ग केले फक्त विधान आठ वरून चार चार कॅन्सल ए सी वर्ग राहिला हा असाच चार चार कॅन्सल ए बी वर्ग लिहिला आणि हा असाच विधान नऊ वरून चार ए बी वर्ग एक ए बी वर्ग झालं पाच ए बी वर्ग आणि एक ए सी वर्ग चार ए सी वर्ग झालं पाच पाच ए सी वर्ग विधान दहा वरून हे असंच बरोबर इथं पाच इथं पाच पाच कॉमन घेतले ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग इथून इथून दोन्हीकडे पाच बाहेर आला पाच गेल्यावर ए बी वर्ग अधिक पाच गेल्यावर ए सी वर्ग अकरा वर विधान अकरा वरून आणि तीन नंबरचा आकडा बघा ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग म्हणजे कोण आहे बी सी वर्ग आहे मग याच्या ऐवजी काय टाकायचं बी सी वर्ग तीन वरून कुठं टाकलं बारा मध्ये तीन व बारा मधून वरून आलं उत्तर बघा अशा पद्धतीने आपलं अकरावं गणित पण आपण सोडवलेलं आहे. आता पुस्तकामध्ये आपण चौदावं गणित सोडूया चौदावं बघा चौदावं गणित काय म्हटलंय चौदाव्या गणितामध्ये समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप बाजूची लांबी समद्विभुज त्रिकोण सम म्हणजे सारख्या द्वि म्हणजे दोन भुज म्हणजे बाजू दोन बाजू सारख्या आहेत बघायच्या मी त्रिकोण एबीसी काढला त्याच्यामध्ये ए बी बरोबर ए सी दोन बाजू सारखी आहेत एकरूप बाजू आहेत लांबी तेरा आहे म्हणजे ही तेरा सेंटीमीटर दिले ही तेरा आणि ही तेरा त्याचा पाया दहा आहे पाया म्हणजे बी सी बरोबर दहा सेमी तर त्या त्रिकोणाच्या नीट आहे का आता बरं का प्रश्न थोडासा म्हणजे सोपा आहे पण समजायला अवघड आहे म्हणजे लक्षात आलं पाहिजे काय काढायचं त्रिकोणाच्या मध्यगा संपातापासून पायाच्या समोरील शिरोबिंदू पर्यंतचे अंतर काढा मध्यगा संपात मध्यगा संपात म्हणजे काय गुरुत्व मध्य म्हणजे काय तीन मध्य गा जिथे भेटतात त्या नीट आहे का ते सांगतो आधी आता शिरोबिंदू आणि समोरच्या बाजूचा मध्यबिंदू हिला म्हणायचं मध्यगा शिरोबिंदू समोरच्या बाजूचा मध्य ही एक मध्यगा शिरोबिंदू समोरच्या बाजूचा मध्यबिंदू ही एक मध्यगा समजा ए बी सी पी क्यू आर ए क्यू बी आर आणि सी पी या तीन मध्यगा झाल्या तिन्ही मध्यगा एकमेकांना एका बिंदू छेदतात ते एक संपाती असतात म्हणजे एका बिंदू छेदतात त्या बिंदूला त्या संपात बिंदूला गुरुत्व मध्य किंवा मध्यगा संपात म्हणतात हा मध्यगा संपात बिंदू आहे मध्यगा संपातापासून असं म्हटलं की नाही हा जी आहे आता काय काढायचंय हा मध्यगा संपात जी काय त्रिकोणाच्या मध्यगा संपात पासून म्हणजे हा ह्या बिंदू पासून पायाच्या समोरील हा पाया याच्या समोरील शिरोबिंदू पर्यंत अंतर काढा म्हणजे याच्यापासून हे अंतर काढायचं म्हणजे तुम्हाला काय काढायचंय हे अंतर काढायचं तुम्हाला हे याचा एक गुणधर्म सांगतो बघा मध्यगा संपात
किंवा मध्यगांचा मध्यगा संपात बिंदूचा गुणधर्म बघा. त्रिकोणाचे तीन मध्यग आहे एक संपाती असतात. संपात बिंदू हा प्रत्येक मध्यगेला दोनास एक या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे ह्या बिंदूमुळे या मध्यगाचे दोन भाग होतात. एक भाग दोन असतो आणि एक भाग एक असतो. म्हणजे समजा उदाहरणार्थ 15 आहे, मग एक भाग 10 आहे आणि एक भाग 5 आहे. बघा याची दुप्पट पाहिजे, एक 5 × 2 = 10 आहे का? 10 / 5 करा बरं, आलं का 2/1? 18 असेल. 1/12 आणि 1/6 आलं का? 2/1. याला म्हणतात दोन असेल गुणोत्तर विभाग. म्हणजे हा भाग 2 असेल हा भाग 1 असेल. 2 म्हणजे 2 × 1 गुणोत्तर येते, पटदर्शक संख्या. कळला का तुम्हाला? गुरुत्व मध्याचा किंवा मध्य त्यांनी काय शोधा पडलं, मध्यग संपात संपात बिंदूचा गुणधर्म पाहिला का? काय मध्यग संपात बिंदू हा मध्यगेला 2 × 1 गुणोत्तरात विभागतो. कळलं? म्हणजे याचा अर्थ हा जो मोठा तुकडा आहे एसी आणि त्याचा लहान तुकडा आहे हा GQ, या मध्यगेचा मोठा तुकडा आहे BG, छोटा तुकडा आहे GR, या मध्यगेचा मोठा तुकडा आहे CG, छोटा तुकडा आहे PG. जो मोठा तुकडा आहे तो 2/3 गुणिले मध्यगा असतो मोठा तुकडा. CG मोठा तुकडा आहे बघा, CG मोठा तुकडा आहे हा. 2/3 CP असेल BG, BG मोठा तुकडा आहे म्हणजे हा 2/3 BR असेल. आणि छोटा तुकडा जो आहे हा GQ हा 1/3 × मध्यग असतो. AQ म्हणजे गुणिले मध्यग कंपल्सरी आहे. मध्यगेला 2/3 ने गुणलं की मोठा तुकडा मिळेल आणि मध्यगेला 1/3 ने गुणलं तर छोटा तुकडा मिळेल. कळला का गुणधर्म? या गुणधर्माचा वापर करायचा आहे. मी एक मध्यग काढतो आणि इथं काढतो G. तुम्हाला या मध्यग संपात बिंदू आहे त्याच्यापासून पाय समोर शिवाय बिंदूचं अंतर काढायचं, म्हणजे AG काढायचं तुम्हाला. AG काय काढायचं हे समजलं पाहिजे, दॅट इज इम्पॉर्टंट, हे महत्वाचं आहे. आता याचं एक वैशिष्ट्य आहे, याची जी ही मध्यगाची असते AD हीच त्याची उंची पण असते, शिरोलंब पण असते, म्हणजे ही काटकोन असते. इथे काय असते? काटकोन असते. आता बघा समधी भोज ते कोणात, किंवा तुम्ही इथं लंब तुम्हाला जगाचा गुणधर्म वापरू शकता. बघा रेषाखंडाच्या टोकापासून समदूर असणारा जो बिंदू आहे तो लंबदुभाजकावर असतो, असा काहीतरी काही गुणधर्म पाहिला का तुम्ही? म्हणजे किंवा डायरेक्ट म्हणा समजू ते कोणा, AD ही मध्यगा आहे तसेच ती शिरोलंब आहे. का? AB आणि AC सारखे या रेषाखंडावरील दिलेल्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदू पासून समुद्र असणारा बिंदूचा समूह हा त्या लंबदुभाजकावर असतो. अरे 9वीला आपला लंबदुभाजकाचा गुणधर्म झालाय का? लंबदुभाजकाच्या गुणधर्माने म्हटलं तरी चालेल. ओके जाऊ द्या, नाही कळलं तरी तुम्हाला शॉर्टकट सांगितलं, हा शिरोलंब आहे. आता त्रिकोण ABD व त्रिकोण ADC मध्ये हे दोन त्रिकोण आहे. बघा आपल्याला AG काढायची म्हणजे AD माहित लागेल, म्हणजे AD काढावं लागेल. AD काढायची म्हणजे DC माहित पाहिजे. ही माहिती म्हणजे पायथागोरस ने तुम्हाला AD मिळेल किंवा 30/60 प्रमेयाने मिळेल. 30/60 प्रमेयाने नाही मिळायची, तुम्हाला पायथागोरस काढावं लागेल. हा समद्विभुज त्रिकोण आहे, हा समभुज त्रिकोण नाही. मग आता पहा बरं का, पहिला AD एकरूप AD सामायिक बाजू
हे बघा दोन त्रिकोणामध्ये हा त्रिकोण आणि हा त्रिकोण हे भिदासारखं आहे सामायिक बाजू ए बी हे काय दिलेलं आहे ना मग पक्ष म्हणूयात किंवा दिलेलं आहे दोन काटकोन त्रिकोण आहे दोघांचे कर्ण एक रूप आहेत आणि एक भुजा एक रूप आहे म्हणजेच दोन त्रिकोण एक रूप कर्ण भुजा प्रमेयाने दोन त्रिकोण एक रूप झाले संगत बाजू एक रूप असते याची ही बाजू म्हणजे बीडी एक रूप डीसी एक रूप त्रिकोणाच्या संगत बाजू राहिलेल्या संगत बाजू संगत कोण एक रूप असतात बीडी बरोबर डीसी हे दोघं सारखे झाले म्हणजे हा मध्य झाला म्हणजे बीडी बरोबर डीसी बरोबर एक छेद दोन डीसी आला का डीसी काटकोन त्रिकोण डीसी मध्ये पायथागोरस वापरायचा तुम्ही पुढचा अर्थ करू शकता त्रिकोण एडीसी मध्ये पायथागोरस प्रमेयाने ए सी वर्ग बरोबर एडी वर्ग अधिक डीसी वर्ग 13 वर्ग एडी वर्ग अधिक 5 वर्ग 169 एडी वर्ग अधिक 25 अधिक 25 इकडे आल्या वजा होईल म्हणजे एडी वर्ग बरोबर 169 वजा 25 एडी वर्ग बरोबर 144 दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ वर्ग गेला हा वर्ग मत आला हा 12 वर्ग आहे म्हणजे एडी आणि 12 तुम्हाला मी आताच काय सांगितलं मध्यगा संपदचा गुणधर्म काय सांगितलं मध्यगा संपदचा गुणधर्म काय मोठा तुकडा एजी बरोबर 2/3 गुणिले मध्यगा मध्यगा संपातचा गुणधर्म 2/3 गुणिले 12 3 × 12 2 × 8 एजी बरोबर 8 एकक दिलंय बघा सेमी सोपे की नाही गणित छान पैकी पाहून लिहायचंय फक्त यातलं महत्वाचं काय आहे हे दोन त्रिकोण एक रूप दाखवता आले पाहिजे एक बाजू सारखी या दिलेल्या दोन बाजू सारख्या कर्ण भुजा प्रमेयाने संगत बाजू एक रूप बीडी बरोबर डीसी म्हणजे डी मध्य बिंदू होईल बीडी बरोबर डीसी बरोबर 1/2 डीसी म्हणजे हा 5 येईल 13/5 म्हणजे ही पायथागोरस ने 12 येईल आणि 12 म्हणून एजी बरोबर 2/3 गुणिले एडी 2/3 गुणिले 12 म्हणजे 8 येईल आणखी एक गणित 13 गणित पाहता 13 गणितामध्ये ए सी बी ए सी बी डी त्रिकोण एबीसी मध्ये एडी लंब बीसी एडी लंब बीसी डीबी बरोबर 3 CD सिद्ध करा काय सिद्ध करा 2 AB² 2 AC² हे तुम्हाला दाखवायचंय हे महत्वाचं केलंय बघा डीबी बरोबर 3 हे बघा डीबी ना तिप्पट आहे ऍसिडीच्या डीबी हा तिप्पट आहे सीबीच्या मग सीबी बरोबर सीडी अधिक डीबी आकृतीवरून डीबी म्हणजे किती 3 CD 1 हे 1 घेतलं याच्यामध्ये डीबीची किंमत भरली व डीबी बरोबर 3 CD
दोन वरून सीबी म्हणजे बीसी. इथं बीसी आहे बघा, पण वर्ग येतो, वर्ग करतो बीसी वर्ग बरोबर सोळा, चारचा वर्ग सोळा, प्रत्येकाचा वर्ग केला सीबी वर्ग सोळा, सीडी वर्ग तीन वरून एक मिळालं बरं का. आता एबी शोधा, इथं एबी हे बघा, इथं एबी या काटकोन त्रिकोणात, त्रिकोण एडीबी मध्ये घालला इथं लंबाई पायथागोरस, एबी वर्ग बरोबर एडी वर्ग अधिक बीडी वर्ग बरोबर का. पण किती पाहिजे, दोन पायथागोरस प्रमेयाने दोन ने गुणा, पाच वरून दोन ए बी वर्ग, दोन ए डी वर्ग, दोन बी डी वर्ग. कळलं का इथपर्यंत, दोन ए बी वर्ग पण आलं. आता दोन ए सी वर्ग, ए सी कुठं आहे बघा, तो बी कर्ण आहे त्रिकोण एडीसी मध्ये. ए सी वर्ग बरोबर ए डी वर्ग अधिक सी डी वर्ग पायथागोरस प्रमेयाने, ते पण दोन येतं. काहीच केलं नाही मी, काय केलं बघा बरं का, आकृती दिलेली आहे, डीबी मला हातकडा दिलाय म्हणून मी काय केलं, सीबी काढून ठेवला, सीबी बरोबर सीडी अधिक डीबी, हा डीबी टाकला तीन सीडी चार सीडी झालं, वर्ग केला. कळतोय का, इथं ए बी वर्ग याच्या पायथागोरस वापरला दोन ने गुणलं, याच्या पायथागोरस वापरला दोन ने गुणलं. आता मला काय करायचंय बघा, या दोघांची बेरीज, दोन ए सी वर्ग आणि बी सी वर्ग, दोन ए सी वर्ग आणि बी सी वर्ग कुठे आहे बघा, इथं या दोघांची बेरीज बरोबर का, नऊ आकडा, दोन ए सी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर दोन ए डी वर्ग दोन सी डी वर्ग, डाव्यांची बेरीज उजव्यांची बेरीज बरोबर आहे. चार व आठ वरून हे बघा, ही बाजू आली बघा, दोन ए सी वर्ग सोळा दोन अठरा सी डी वर्ग होईल, दहा वागडा आला नऊ वरून. काही केलेलं नाही अजून, फक्त हे मिळवले फक्त. आता हे आले बघा दाव इतकं, आता दोन एबी वर्ग कुठे आहे हे बघा, इथं याच्यामध्ये दोन एबी वर्ग, दोन एडी वर्ग आहे बघा, इथं दोन एडी वर्ग, दोन बीडी वर्ग नाही, इथं सीडी आहे. हे बीडीची किंमत टाकू आपण, इथं बीडी कुठं आहे, बीडीची किंमत दिली आहे तुम्हाला, इथं बीडी बरोबर किती लिहिये, तीन सीडी, इथे टाका तीन सीडी, सहा अकरा, दोन एडी वर्ग अधिक तीन सीडी वर्ग, फक्त या बीडीच्या ऐवजी किती टाकणार, तीन सीडी, सहा व सहा वरून व बीडी बरोबर तीन सीडी, दोन एबी वर्ग बरोबर दोन एडी वर्ग, दोन गुणिले तीनचा वर्ग नऊ आणि सीडी वर्ग विधान अकरा वरून, आणि म्हणून तेरा अकरा. बारावरून कुठं गेलं ते, हा याच्यामध्ये मी काय केलं, सहा मध्ये बीडीच्या ऐवजी
तीन सीट टाकले दिलेले आपल्याला म्हणून 2 ए बी वर्ग बरोबर 2 ए डी वर्ग आणि 2 गुणिले 3 सी डी चा वर्ग 6 वरून व बी डी बरोबर 3 सी डी म्हणा किंवा पक्ष म्हणा वर्ग केला 2 ने गुणलं आता हे जे आलं ही उजवी बाजू बघा बरं याची 13 ची मी गोल करतो बघा 13 ची उजवी बाजू आणि 10 ची उजवी बाजू बघा बरं 2 ए डी वर्ग 2 ए डी वर्ग 18 सी डी वर्ग 18 सी डी वर्ग उजवी बाजू सारखी म्हणून डावी बाजू सारखी म्हणून 14 व 2 ए बी वर्ग बरोबर 2 ए सी वर्ग अधिक बी सी वर्ग 10 व 13 वरून हे तुम्हाला सिद्ध करायचं अशा पद्धतीने आपण हे पुढचं गणित पण सिद्ध केलेलं आहे म्हणजे बघा बोलता बोलता 13 व झालं 14 व झालं 11 व झालं 12 व सिलेबस मधून कॅन्सल झालंय 9 व सुद्धा कॅन्सल झालंय 7 व केलं आपण 8 व केलं म्हणजे ह्या पानावरचं फक्त एक गणित राहिले ते आपण पुढच्या तासाला पाहू धन्यवाद.